तापल्यासोबत आहे तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष महेटे या प्रकरणी आता त्यांची काय भूमिका आहे हे आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया नमस्कार अध्यक्ष या ठिकाणी आता जे पीडित मुलगे आलेले आहेत पीडित मुलींना सांगितलेलं आहे की माझ्यावर अन्य अत्याचार झाले बळजबरी झालेल्या आहे या प्रकरणी शिवसेनेची किंवा पत्रकार संघाची एक न्याय भूमिका काय असणार आहे करमाळा तालुक्यात अत्यंत लांछनास्पद अत्यंत दुर्दैवी घटना या निमित्ताने पुढं आलेली एका तेरा वर्षाच्या मुलीला बळजबरीने पाच ते सहा लोक गाडीत घालून नेतात तिच्या संमतीशिवाय तिच्या आईवडिलाच्या संमतीशिवाय तिचा विवाह एका मंदिरात नेऊन लावतात विवाह लावल्यानंतर रात्री तिच्यावर त्या ठिकाणी त्या मुलाकरवी रात्रभर अत्याचार केले जातात नंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या मामाच्या घरी ढवळसला जाऊन त्या ठिकाणी त्या मुलीवर पुन्हा रात्रभर अत्याचार केले जातात आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी त्या मुलीला पोलीस स्टेशनला आणून सोडलं जातं आणि त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी मुलीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल होत नाही कुठेतरी या प्रकरणात त्या आरोपींना संरक्षण देण्याचं काम पोलीस खाते करत आहे या अशी शंका या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त केली जाते अत्यंत दुर्दैवी घटना आहे एक तेरा वर्षाच्या मुलीला जर हे लोक अशा पद्धतीने जर बळजबरीने गाडीत गाजून नेतात तिच्याशी लग्न विवाह लावतात तर माझी आता एक अशी आता मागणी राहणार आहे की तो जो आरोपी आहे तो त्याला अटक झालेली तीन महिने तो तुरुंगात होता पण या घटनेला जी प्रवृत्तीच्या लोकांनी साथ दिली ते सगळे प्रवृत्तीचे लोक अपप्रवृत्तीचे लोक तरुंगात गेले पाहिजेत गाजाड झाले पाहिजेत त्यांना शासन झालं पाहिजे की जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारच्या घटना करण्याचं धाडस या ठिकाणी अशा प्रवृत्तींना झालं नाही पाहिजे आणि ह्या मुलींची वेदना बघितल्या त्याच्या आईची वेदना बघितली त्याची आई रोजंदारीने खडी मशीनवर कामाला जाती तिचे वडील या ठिकाणी चार वर्षापासून बेपत्ता आहेत एकदम असह्य कुटुंब आहे घरात ती फक्त एकटी मुलगी तेरा वर्षाची मुलगी तिचा दहावीत असलेला पंधरा वर्षाचा भाऊ आणि आई हे तिघजणच राहतात आणि अशा एका अबला कुटुंबावर हा अन्याय करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि एवढं करूनसुद्धा हे लोक आता पुन्हा त्या मुलीला की जबरदस्ती करतात किंवा तुला तुझ्या आईला बघून घेऊ भावाला बघून घेऊ अशा प्रकारची दमदटी करतात हे खरंच लांछनास्पद आहेत या निमित्तानं पोलिसांना विनंती करणार आहे की पोलिसांनी या ठिकाणी सत्याची बाजू घेऊन जे अन्याय करते त्यांना शासन द्यावं व या मुलीला अन्याय झालेल्या मुलीला या ठिकाणी न्याय द्यावा और तिचं पुनर्वसन करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी कटिबद्ध आहोत या संदर्भात आम्ही गृहमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहोत शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांच्याशी या ठिकाणी संपर्क साधणार आहोत आमच्या शिवसेनेचे शी ने नेत्या नीलमताई गोरे यांच्याही कानावर हा विषय आता आज संध्याकाळी मेलदारी घालणार आहोत पण मला या ठिकाणी अत्यंत खेद वाटतो आहे की करमाळा तालुक्यात ता अशा प्रकारची घटना घडते आणि ही घटना उलटून सहा ते सात महिने झाले आणि कुठलाही नेता कुठलाही प्रशासन या मुलीला आई या आईला न्याय देण्याचं कामासाठी पुढं येत नाही या ठिकाणी कुठंतरी आमच्या करमाळा तालुक्याच्या संवेदना करमाळा तालुक्यातली माणुसकी ही संपल्यात जमा झाली काय अशी मला या ठिकाणी खेदाने मला वाटतं की पोलीस स्टेशनकडे ते सहा सात महिने झालं त्या आरोपीला अटक नाही झाल्या असे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर आता तु ते आत न्यायाच्या अपेक्षेनं तुमच्याकडे आलेल्या आहेत मग या या ठिकाण जर न्याय नाही मिळाल तर ते त्यांनी सांगितलं आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी आत्महत्या आत्म, आत्महत्या करू माझ्याकडं हे आज दुपारीच हे आल्यानंतर आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने एक गाव दोन तुकडे या पद्धतीने आमच्या शिवसेनेचे काम करण्याची पद्धत असल्यामुळे आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला ती फिर्याद सविस्तर वाचली पण ज्या मुलीने दिलेली फिर्याद आहे त्या पद्धतीने फिर्याद पोलिसांनी लिहून घेतलीच नाहीत तर आरोपी सुटणारच ना त्या मुलींनी दिलेली फिर्याद त्या ती जर म्हणण्याप्रमाणे जर त्यांनी लिहून घेतली असती तर माझ्या माहितीप्रमाणे आरोपी पाच पाच वर्ष सुटले नसते त्यांना सजाच लागली असती कारण त्यांनी ज्या मुलीवर दोन दिवस दोन रात्री अत्याचार केले आणि सर्व पाहुण्या रावळ्यांच्या साक्षीने केले ही अत्यंत लांछनास्पद घटना आणि ही कृती ते मुलींनी दिलेली फिर्याद या ठिकाणी कागदावर आली नाही किंवा पोलिसांनी त्या फिर्यादीत त्याची नोंद घेतली नाही यामुळे हे फिर्यादी किंवा आरोपी मोकळे फिरतात आपले काय याच्यापुढे मग त्या आंदोलनाची किंवा इतर काय भूमिका का असतं आंदोलनाची काय नाही आम्ही कायदेशीर या ठिकाणी लढाई लढणार असून आमची आता एकच भूमिका ही तेरा वर्षाची मुलगी आहे अत्यंत सोज्वळ लहान मुलगी आहे आणि तिच्या बाबतीतनं झालेलं आहे यामुळे ती अत्यंत शॉकमध्ये आहे पहिल्यांदा तिला मदत करणं तिला मानसिक धैर्य देणं तिला मदत करणं तिला पुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी पुन्हा तिला शाळेत घालणं कारण ते स आठवीत शिकत होती शिकत असताना तिला बळजबरीने शाळेत आलेले असताना उचलून गाडीत घालून न्यायलेले ह्या गोष्टीला सहा महिने झाले तर आमच्या शिवसेनेची जबाबदारी पहिली ही आहे की तिचं पहिल्यांदा पुनर्वसन करणं तिला मानसिक धैर्य देणं आणि तिच्यावर झालेला जो अन्याय आहे ज्या लोकांनी अन्याय केला आहे त्यांना सजा देण्यासाठी त्यांना शासन करण्यासाठी शिवसेना सर्वत्र काम करणार आहे तर नक्कीच या ठिकाणी आत्ताच आपल्याला महेश चवटे यांनी त्यांची प्रतिक्रिया देत त्यांना सांगितलेलं आहे की शिवसेना या प्रकरणी जेवढं कायदेशीर पद्धतीने आरोपींना अटक कर करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे काही पीडित व्यक्ती असतील यांनी सुद्धा शिवसेनेशी संपर्क साधावा त्यांच्यासाठी सुद्धा न्यायाची भूमिका हे शिवसेना प्रत्येक वेळेस घेत राहणार आहे या ठिकाणी आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते आहेत ॲडव्होकेट शिरीष लोणकर तर त्यांची या सर्व प्रकरणी का काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आत्ताच हे प्रकरण माझ्या समोर आलेलं आहे महेश दादांनी आत्ताच मुलाखत देताना नुकतंच माझ्या लक्षात आले सार काय त्याचा सार काय होतो एकंदरीत त्या मुलीने ज्या पद्धतीने फिर्याद पोलिसांमध्ये दिली होती त्या पद्धतीने लिहून न घेतल्या असल्या कारणानं तिला जे काय आरोपींना काय शिक्षा व्हायची होती कोण आरोपीत काय त्यांना व्हायची होती झाली नाही तरी परंतु आता ह्या मुलीच्या आम्ही कोर्टामध्ये एक प्रायव्हेट केस दाखल करू प्रायव्हेट केस दाखल करून कोर्टाकडनं आम्ही तसा हुकूम घेऊ आणि तिला जसं पाहिजे तसा आम्ही न्याय देऊ आम्ही आम्ही न्यायालयीन पद्धतीने आता सांगितलं त्यांनी न्यायालयीन पद्धतीने लढा देऊ आणि त्या पद्धतीच्या मुलीला जेवढं जितकं न्याय देता येईल तेवढा न्याय द्यायचा प्रयत्न मी करेन <स्थाथ> आपली या यापुढे याच्या आधीसुद्धा एक भूमिका राहिलेली आहे की शिवसेनेकडे ज्या काही असे पीडित व्यक्ती येतील त्यांच्या आम्ही मोफत केसला नाही ह्या बाबतीत तिथं तीच भूमिका असेल का वेगळी तीच भूमिका तीच भूमिका राहील काय विना विना ही मोफतला काम करेन तसं काय आणि छोट्टी कशी मुलगीच ती कोणातरी मुलगी काय ना आपली मुलगी काय तिला न्याय देणं आमचं काम राहील ज्याप्रमाणे शि शिवसेनेचं कामच आहे मुळात म्हणजे अन्यायाला न्याय द्यायचं त्या पद्धतीने आम्ही जाऊ ज्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्या मुलीचा करमाळा पोलीस स्टेशनला जाऊन ते करमाळा पोलीस स्टेशननी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा जबाब घ्यावा आणि फेर जबाब घेतल्यानंतर जर त्याच्यामध्ये काय तुम्हाला असा निकष वाटत त्याच्यामध्ये कोण कोण आरोपी आहेत कोणी कोणी सहकार्य केलं आहे प्लस आरोपी प्लस सहकार्य करणारे लोक जे कोणी असेल यांना यांच्याविरुद्ध ते फेर तपास झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध योग्य तो गुन्हा दाखल करून त्या मुलीला न्याय मिळवून त्याचा प्रयत्न करावा आणि तसं जर नाही घडलं तर आम्ही न्यायालयीन लढा लढून त्या मुलीला तर येणाऱ्या काळामध्ये आता शिवसेना किती प्रमाणात आक्रमक होते आणि कशा प्रकारे कारण की आता या ठिकाणी वकील वकीलसुद्धा आता वकिलांची सुद्धा साथ मिळालेली आहे शिवसेनासुद्धा आता बाहेरून सपोर्ट करत आहे न्यायालयीन न्यायालयीन साथ आणि रस्त्यावरची साथ ही आता पीडिता पीडिताच्या सोबत आहे त्याचप्रमाणे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार पत्रकार हा सुद्धा आता अध्यक्षांच्या म्हणजेच महेश चिवटे हे पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या त्यांच्या रूपानं आता या पीडितेच्या बाजूने उभारताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिला आयोग किंवा इतर जे क का, काही संघटना असतील किंवा इतर जे काही पदाधिकारी असतील हे सुद्धा किती आक्रमक होतात आणि ज्या प्रकारे सांगितलं गेलं की आरोपींना कोण सहकार्य करतं आहे त्यांना का पकडलं जात नाही हा एक प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे येणाऱ्या किती दिवसात आरोपी पकडला जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आपण एका पीडित मुलीची आणि तिच्या आईची एक मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये त्या मुलीनं आरोप केलेला आहे की माझ्यावर एका व्यक्तीनं बळजबरीनं लग्न केलं आणि त्यासोबत जे स, तीन चार सह आरोपी आहेत ज्यांनीसुद्धा म्हणजे लग्नासाठी बळजबरी केली अशा प्रकारचा एक आरोप केलेला आहे मग करमाळ्यातून त्या पीडित मुलीला इथून करमाळ्यातून उचललं गेलं त्या मुलीला डोमगाव या ठिकाणी अल्पवयीन तेरा वर्षाची ही मुलगी आहे त्या ठिकाणी तिचं बळजबरीनं लग्न लावलं गेलं त्यानंतर त्या ठिकाणाहून त्या तिला नेरले या ठिकाणी आणण्यात आलं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला दुसऱ्या दिवशी ढवळस या ठिकाणी त्या मुलाच्या मामाच्या गावाला त्या ठिकाणी आणण्यात आलं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला त्यानंतर करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या मुलीला हजर करण्यात आलं तेरा वर्षाची ही एक मुलगी आहे तिला ह्या काही गोष्टींची समज नाही आहे त्याला करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी तिला हजर करण्यात आल्यानंतर ती आ तिनं आणि तिच्या आईनं जो आता आरोप केलेला आहे की आम्ही जो जबाब दिलेला आहे तो जबाब पूर्णत आहे प्रकारे म्हणजे जे आम्ही सांगितलेला जाऊ आहे तो नोंदला गेलेला नाही अशा प्रकारचा एक त्या मुलीनं आणि तिच्या आईनं आरोप केलेला आहे आता हे सर्व प्रकरण आलेलं आहे ते पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष महेश चिवटे तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे हे सर्व प्रकरण आलेलं आहे या प्रकरणी आपण महेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता किंवा त्यांची आपण याविषयी विचारणा केली असता त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की या प्रकरणी जी पीडित मुलगी आहे जिला या काही गोष्टींची समज नाही ती ति तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी हो प्रयत्न करणार आहोत जर तिच्या शिक्षणाचा जो खर्च असेल किंवा इतर ज्या काही बाब्या असतील त्यासुद्धा आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू मग आता ह्या ठिकाणी आता शिवसेनेचं शिवसेनेनं तर पाऊल टाकलेलं आहे पत्रकार संघाने संघानेसुद्धा म्हणजे स्वतः अध्यक्षांनी या ठिकाणी पाऊल टाकलेलं असल्यामुळं हे प्रकरण आता कोणत्या मार्गाकडे वळण घेणार हे सुद्धा आता करमाळ्यातलं हे अशा प्रकारचं हे मोठं प्रकरण आहे असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही आणि त्याचप्रकारे महिला आयोग या प्रकरणी नेमकं काय लक्ष दे लक्ष घालणार आहे आणि ज्याप्रकारे आता ही तेरा वर्षाची मुलगी आहे ही पीडित मुलगी आहे हे आरोप करते की माझ्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे या अन्याय अत्याचारासाठी महिला आयोगसुद्धा नेमकी कोणती भूमिका घेते या भूमिकेकडे सुद्धा आता इतर जणांचं म्हणजे करमाळा तालुक्यातली नागरिकांचं आणि समस्त जे काही विचार पुरोगामी विचारसरणीचे लोक असतील किंवा विविध पक्षाचे काही लोक असतील सदस्य असतील ह्यांचीसुद्धा भूमिका या सर्वच प्रकरणावर ते नेमके काय भाष्य करणार या आणि किंवा याला जे आता या पीडित मुलीसाठी शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे यासाठी ते सहकार्य करणार सहकार्य नेमकं पीडित मुलीच्या बाजूने होतं आहे का आरोपींना हे यात सहकार्य होतं आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे कारण की यांनी आता ज्या प्रकारे आरोप केलेले आहेत की जे आरोपी आहेत हे राजरोसपणे फिरताना आम्हाला दमदाटी करत आहेत हे असा एक आरोप आहे ते त्यामुळे त्यांना कुठंतरी सहकार्य होत अस होत असेल अशी एक शंका आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे यांना कोण सहकार्य करते किंवा ह्या पि आरोपींना करमाळा पु करमाळा पोलीस स्टेशन किती दिवसामध्ये अटक करणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन विशाल परदेशी सिद्धार्थ वाघमारे करमाळा